डायरेक्टर्स ऑफ ठाकरे, विदिता एंड दुर्वशी राउत प्रोड्यूसर ऑफ ठाकरे, आणि अर्थात मी संजय राऊत। थोडंफार काम या सिनेमासाठी मी केलेलं आहे। आज यहाँ इसलिए हम लोग बैठे हैं। ठाकरे लगभग रिलीज के लिए तैयार है, शूटिंग पूरा हो चुका है, डबिंग पूरा हो चुका है और चल रहा है काम। वाईकॉम 18 रिलीज करेंगे 23 जनवरी। काश के बारे में बताया नवाजुद्दीन सिद्दीकी एंड अमृता राव। म्यूजिक का काम भी लगभग खत्म हो रहा है। इस फिल्म में 2 गाने हैं जो ठाकरे फिल्म को रिप्रेजेंट करेंगे। आप टाइटल सॉन्ग बोलिए या और कुछ बोलिए। 2-4 दिवसापासून इथे स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे गाणं तयार होत असताना उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः हे गाणं बनत असताना त्या प्रक्रियेमध्ये त्या प्रोसेसमध्ये स्वतः भाग घेतला आणि त्यांना ते गाणं खूप आवडलं। ते पहिलं गाणं जे आम्ही तयार केलं आहे रोहननी, त्याचे लिरिक्स लिहिले आहेत सुनील जोगी पद्मसिल, मोठे कवी आहेत। नंतर असं आम्हाला वाटलं की बरेच दिवस आपण या निमित्तानं प्रेसला भेटलेलं नाही आहोत, तर त्या गाण्याचा एखादा मुखडा तुमच्यासमोर सादर करावा। पण नंतर आमचे लोक असे म्हणाले की शब्द नका साहेब शब्दाचं थोडं रहस्य ठेवा त्या गाण्यातले लिरिक्स, एका संगीताचा आपण एक म्युझिकचा ट्रॅक देऊ। उद्धवजींची पण तीच सूचना होती। त्यानंतर त्या गाण्याचं जे ज्याला आपण म्युझिक लॉन्च म्हणतो ते लवकरच मोठ्या प्रमाणात आम्ही समोर आणू। आमची अशी योजना आहे की NSA डोममध्ये आम्ही तो कार्यक्रम करायचा आमचं चाललं आहे आणि आज फक्त आपल्याशी थोडंसं भेटावं आणि सिनेमाच्या प्रगतीविषयी आपल्याला प्रोग्रेसविषयी सांगावं यासाठी स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब इथे आलेले आहेत। आणि आजचा कार्यक्रम जो आहे फक्त तो आपल्याला गाणं देताना क्लिप्स देऊ आपण। मला असं वाटतं उद्धवजीने या गाण्याविषयी बोलावं, त्याने जे काल ऐकलं आणि त्यांचे पायसुद्धा थोडे थिरकत होते, हात थिरकत होते त्या गाण्यामध्ये। आणि जो गाणारा होता नकाश अजीज, तो गाणं गाताना नाचत होता अक्षरशः। म्हणजे मला असं वाटतं की तो बेंजूवर नाचतात गणपतीला किंवा लग्नात आपल्याकडे नाचतात अशा प्रकारे तो सुद्धा बेधून जाऊन गाणं ऐक गात होता, एन्जॉय करत होता। हे गाणं लवकरच आपल्या भेटीला येईल। उद्धवजी आपल्याला काय वाटतं गाण्याविषयी, आपण जे काय अनुभव घेतला? पहिल्या प्रथम मी संजय तुला कौतुक करतो, त्याने मोठं शिवधनुष्य तू फिरवत आहेस। 2 निर्मात्या इथे बसलेले आहेत, संजय आपल्या मध्येच उगाच काहीतरी येऊन जाऊ नसतो असं वाटतं मला। आणि 2 तरुण रोहन आणि रोहन, कालचा अनुभव हा एक वेगळ्या अर्थाने थरारक होता। आणि संजय आता तुम्ही सांगितलं की मी भाग घेतला, मी भाग नाही घेतला, मी आनंद घेतला त्या गाण्याचा। एक तर शिवसेना प्रमुखांवरचं गाणं, हे गाणं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जोर असलाच पाहिजे, जोश असलाच पाहिजे, वीरश्री असलीच पाहिजे, ती सगळी काही आहे त्याच्यात। पण केवळ एक चाल सुंदर आहे हा तर भाग आहेच, नक्कीच आहे, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे। पण याचे शब्दसुद्धा अर्थपूर्ण आहे, प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण आहे। एकही गोष्ट त्या गाण्यामध्ये मला अशी आढळली नाही की त्याच्यात कुठेतरी काही कमी आहे। पूर्ण गाणं ज्याला आपण म्हणतो हे गाणं नुसतं नाचायचं गाणं नाही आहे, ऐकायचं सुद्धा गाणं आहे। आणि हे सगळं जुळवून आणणं हे या मुलांची खरंच कमाल आहे, कौतुक आहे त्यांचं। जीव ओतून सगळेजण काम करतायत, मेहनत करतायत। आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला जसं संजय आता सांगितलं की माझे पाय थिरकत होते, माझे हात थिरकत होते, हे गाणं जो ऐकेल
त्याचे हात पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करतो. खूप छान, खूप छान आनंद मला काल झाला आणि कालचा आनंद आणखीन द्विगुणित व्हावं म्हणून मी आज परत आलेलो आहे. हो, कारण आता हे गाणं काल ती एक प्रोसेस चालू होती, एक 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 टेक तुमचे चालले होते, इन्स्ट्रुमेंट सगळी वाजत होती. हे गाणं पुढे कसं सरकते, कसं संपूर्ण त्याचं तुम्ही त्याला आणखीन सजवत आहे, ती उत्सुकता मला सुद्धा आहे. आणि आज मला वाटतं ती आणखी थोडी पुढे गेलेली आहे, तो अनुभव मला लवकर घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा संजय, हे संजय माझा मित्र असल्यामुळे म्हणून त्याची मी गंमत जमत करतो, पण संजयनी अफाट मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली, अफाट म्हणजे अफाट, त्याला मर्यादाच नाही आहे. या पिक्चरचे थोडे जे काही मी एक दोनदा शूटिंगला सुद्धा आलो होतो, जे जे काय करता येणं शक्य आहे ते सगळं संजय करतोय. आणि संजय मला खात्री आहे की शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुझ्या पाठी आहेत. हे आशीर्वाद तू जे एक नुसतं चित्रपट म्हणून, कथानक म्हणून नाही, तर एका श्रद्धेने आणि भावनेने हा विषय हातात घेतलेला आहे. तुला नक्की याच्यामध्ये अभूतपूर्व यश मिळणार शिवराम. उद्धव जी, आपली फोटोग्राफी नहीं, इस फिल्म में मैंने कुछ किया नहीं है, सिर्फ आनंद ले रहा हूँ. गाने सुनने का तो शौक सबको होता है, लिखना वगैरह मेरा काम नहीं है. गाना में लिखना और ना ही उसको कुछ धुन वगैरह देने की कोशिश करता हूँ. संजय जी, अरे हमारा तो दोनों का उस बारे में कभी ना कभी हम बात करते थे, लेकिन कौन बनाएगा उस बारे में हम तय नहीं कर पाते. खैर, आज सारे प्रश्नों के उत्तर नहीं देते, थोड़े बढ़ेंगे ना आगे. लेकिन काम शुरू हुआ, गाने की चर्चा, काम शुरू हुआ. उद्धव जी का और पूरे ठाकरे परिवार का मेरे साथ हमेशा आशीर्वाद रहा है, और मुझे लगता है कि ये बाला साहब को, जिनके साथ मैंने मेरी पूरी जिंदगी गुजारी है, आज जो भी मैं पूछूं बाला साहब की बदौलत, तो उनको इससे बड़ी मैं कोई गुरु दक्षिणा नहीं दे सकता था कि उनका पूरा जीवन आने वाली पीढ़ी, आने वाली जनरेशन के सामने मैं रखना चाहता हूं. बाला साहब जैसे जो व्यक्ति होते हैं, छत्रपति शिवाजी महाराज, विवेकानंद, बाला साहब ठाकरे, हमेशा अमर व्यक्ति मतलब है, लेकिन आने वाली पीढ़ी के लिए भी उनका काम आगे जाना चाहिए, इसलिए मैं काम कर रहा हूँ. लेकिन ये काम डॉक्यूमेंट्री का नहीं है, ये कंप्लीट फिल्म है, कमर्शियल फिल्म है. और मुझे लगता है कि मैंने कोशिश की है, और उद्धव जी हमेशा मेरे साथ रहे. जैसे कल हमने आज का प्रोग्राम कल तय किया है कि आज हम प्रेस को मिलेंगे. जब उद्धव जी ने गाना सुना, उद्धव जी एक घंटे के लिए आए थे लेकिन 10 बजे तक बैठे, तब हमने तय किया लोगों के सामने उसमें से कुछ जाना चाहिए. और क्या? थैंक यू सर. दिलीप, दिलीप मसला है नाही, आम्ही हे असं ठरवलं होतं आधी, पण ते हिंदीमध्ये फार दमदार झालेलं आहे आणि सोपं झालं आहे. दोन्ही भाषेमध्येच ते चालू शकेल, दोन्ही सिनेमात. शक्यतो हे गाणं सिनेमाच्या आधी 3 महिने अख्ख्या महाराष्ट्रात, देशात जाईल याची मला खात्री आहे. त्या गाण्याचे शब्द आम्ही आज मुद्दाम दिलेले नाही, कारण त्यासाठी थोडं तुम्हाला 15 दिवस थांबावं लागेल. हो, याद है मुझे उस दिन से एक हफ्ते तक और किसी ने कोई डिस्कशन ही नहीं किया था. हम टीज़र देख के इतना गूज बम्स बोलते हैं वैसे एक फीलिंग था. तो आई रिमेम्बर जिस दिन ये टीज़र आया था, सब ने ऐसा ड्रीम किया था कि ये प्रोजेक्ट क्या रहेगा. हमारा तो ड्रीम था, बिकॉज हमारे लिए भी एक ट्रिब्यूट है ये फिल्म का एक हिस्सा होना. इट्स अ वेरी स्मॉल थिंग फ्रॉम आवर साइड, तो ड्रीम कम ट्रू. और उसके बाद जब स्टोरी पता चली और फिल्म के बारे में, तो आउटस्टैंडिंग. ऐसी फिल्में आती नहीं है, यानी आप रुकते हैं कई कई साल रुकते हैं आपके करियर में ऐसी एक फिल्म के लिए, एंड दिस इज वन ऑफ इट. अमेजिंग. एंड द सॉन्ग्स रिफ्लेक्ट द पर्सनैलिटी ऑफ द फिल्म. मैं इतना ही कह पाऊँगा इस
बाकी गाने जल्दी आएंगे तो आई एम श्योर कि आप सबको पसंद आएंगे. Definitely we are grateful. I just know that this was his dream and he involved us in this. It's a big thing. Yeah, exactly. Would like to add anything? Yeah, actually he said it's his dream and I think just a बाबाच्या डोक्यात होतं की ही फिल्म व्हायला पाहिजे अगदी तशीच झाली आहे अँड आय होप लोकांना पण ती आवडेल. एक सांगतो या मुली पण खूप मला त्यांच्याकडे आता बघायला गंमत वाटते लहान लहान छोट्या बघितलेल्या मुली आज पूर्ण मोठी जबाबदारी या चित्रपटाची तुम्ही करतात आणि मी जो तुमचा उल्लेख केला म्हणजे कदाचित बाबाने मस्करी केली असेल निर्माते म्हणून पण मी मस्करी नाही केलेली यांचा पण खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे आणि खरंच मला काल कौतुक वाटलं तुम्ही ज्या पद्धतीने सगळं हाताळतात चित्रपट आणि बाबाला सांभाळत काही गोष्टी मला समजावून सांगत मला खरंच तुमचं कौतुक वाटलं. सर वन लास्ट क्वेश्चन कॅन यू गिव्ह अस वन लाईन ऑन युअर विजन ऑन बाळासाहेब. शिवसेना प्रमुखांचा चित्रपट हा एका भागात पूर्ण होणार नाही. त्यांचं जीवन आत्ता या चित्रपटास फक्त सुरू झालेलं आहे आणि मला अजून त्यांच्यावरती किमान सिक्वेल म्हणाल तर दोन भाग करावे लागतील आणि त्याची तयारी सुरू केली आणि ही बाळासाहेबांबरोबर काम करणं इतके वर्षामध्ये जसं स्वप्न होतं तसं हे नवीन स्वप्न मी सुरू केलं आहे की त्यानिमित्तानं मी त्यांच्या सहवासात पुन्हा जातो. मी नेहमी सांगतो की मी त्यांच्याशी राहू शकत नाही आणि ह्या निमित्तानं मला त्यांचा सहवास. सर वन लास्ट क्वेश्चन टू यू. आपने कहा था कि बाला साहेब जो है वो भूख में कभी सीमित नहीं हो सकते ऐसे उन्होंने कहा था. ते एवढ्यासाठी बोललो होतो की अनेकदा बाळासाहेबांना विचारलं गेलं की आपण आत्मचरित्र का नाही आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं की मी मैदानातला माणूस आहे कपाटातला माणूस नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिले आमच्या बायोपिकमध्ये वाद नाही. आमच्या बायोपिकमध्ये वाद नाही. बाळासाहेबांचे जीवन हे नेहमी खुलं किताब ज्याला म्हणतो त्याप्रमाणेच होतं. बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट कधी लपवली नाही आणि या सिनेमातसुद्धा असं काही नाही जे लपवलेलं आहे ते बाहेर काढलं. जीवन त्यांचं फक्त पडद्यावरती आलं पुन्हा एकदा तेवढंच. आमचं बायोपिक हे बायोपिकच आहे. फक्त सिनेमा बनवताना जे स्वातंत्र्य घ्यावं लागतं कथानक तयार करताना लोकांसमोर तेवढं आम्ही घेतलेलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी को लेने का फैसला पूरी तरह से मेरा था और उस बारे में मैं किसी से चर्चा नहीं की थी लेकिन जब मुझे लगा कि ये किरदार जो है वो नवाज भाई कर सकते हैं तब मेरे उनसे बातचीत शुरू हो गई. जब मैंने उनको फर्स्ट टाइम बुलाया था मुझे मिलने के लिए तब उनको भी पता नहीं था मैं क्या बात करने वाला और ये 3 मिनट में हम तय कर उनसे बातचीत के बाद सिर्फ 3 मिनट लगे कि मैंने कहा कि नवाज भाई आपको बाला साहब जी का रोल करना है तो एकदम ओ हो गया ऐसा. वो एकदम उसका आवाज़ जो है वो बोल नहीं सके लेकिन ये मेरा पूरी तरह से मेरा फैसला. आपको लगता है कि नवाजुद्दीन सिद्दीकी बाला साहब के रोल के लिए फिट हैं या आपने के बाद आप फिल्म देखो ना नहीं फिर तो देखूंगा आप फिल्म देखिए और बाद में सवाल पूछिए. थैंक यू.